मध्ये करोनाला सगळेजण घाबरायचे, तुमच्या सकट, माझ्या सकट आणि नागरिकांच्या सकट. करोना झाल्यानंतर सगळेजण एकदम, ह्या घरात करोना झाला तर तिथं फिरकायचे पण कुणी नाही. आता ह्या करोनाच्या बाबतीमध्ये गेल्या वर्ष सव्वा वर्ष हे संकट आपल्या राज्यावर राहिलं आहे, देशातल्या काही भागावर राहिलं आहे, ते बघता लोकांची भीती पूर्णपणे त्या ठिकाणी दूर झालेली आहे आणि त्याच्यामुळं बऱ्याचशा अडचणीला सामोरं जावं लागतं आहे. लोक म्हणतात काय फरक पडतो, असं नाही आहे. त्यावेळेस तुम्ही बघा, मागच्या वेळेसपेक्षा संख्या पर डे दररोजची पॉझिटिव्हची जास्त पाहायला मिळायला लागलेली आहे. मागच्या वेळेस जर एखादा पॉझिटिव्ह झालेला 5 लोकांना बाधित करत असेल, तर ज्यावेळेसचा दुसरी लॉट जी आली त्याच्यामध्ये तो बाधित झाला तर तो परिवाराला पूर्ण बाधित करतो आहे. तो 5 पेक्षा जवळपास 15-20 लोकांना त्या ठिकाणी बाधित करतो आहे. एक आहे, जरी तो पॉझिटिव्ह, काही जणांच्या बाबतीत असं घडतं की पॉझिटिव्ह असला तरी त्याला जो पहिला त्रास जाणवायचा सुरुवातीच्या काळामध्ये तेवढा त्रास जाणवत नाही. आत्ताही व्हेंटिलेटर्स आपल्याकडे उपलब्ध आहे, फक्त ऑक्सिजनच्या बद्दल मात्र ऑक्सिजनचे बेड हे मोठ्या प्रमाणावर आपण खाजगी हॉस्पिटलची पण मदत घेतो आहे, सरकारचे जे हॉस्पिटल्स आहेत त्याची पण आपण सूचना दिलेली आहे आणि तिथं कुठल्याही परिस्थितीमध्ये ऑक्सिजन बेड कमी पडू नये त्याबद्दलची पावलं राज्य सरकारने उचलली. ऑक्सिजनची कमतरता भासते, ऑक्सिजनची कमतरता भासत नाही. आपल्या जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर आपल्या चाकणच्या परिसरामध्ये 3 प्लांट सुरू झाले. मागच्या वेळेस ह्याच्यापेक्षा कमी संख्या असताना आपल्याला अलिबागमधनं, रायगड जिल्ह्यातनं जिंदालनचा प्लांट आहे तिथनं ऑक्सिजन मागवावा लागला. तसं यावेळेस करावं लागलं नाही, कारण हे 3 नवीन प्लांट सुरू झालेले आहे. काल मी मीटिंग ही घेतलेली होती, काल नाही, शुक्रवारी त्याही वेळेस आम्ही आढावा घेतला. आपण इथल्या काही अधिकाऱ्यांच्यावरती जबाबदारी सोपवलेलीच आहे की ते ऑक्सिजन जिथं गरज आहे, फक्त आपण तो पुणे जिल्ह्यापुरता देत नाही तर पुणे जिल्हा आणि इथून आजूबाजूच्या जिल्ह्यामधनं जिथं डिमांड असेल तिथं देखील ऑक्सिजन कसा पाठवता येईल याबद्दलची व्यवस्था राज्य सरकारने केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण लक्ष ठेवू. कलाकारांनी तमाशा कलाकार किंवा इतर कलाकारांनी त्यांना मानधन किंवा काही इतर का वेगवेगळ्या घटकाला अनेक लोक म्हणतात की आम्हाला मानधन द्या. शेवटी अशा प्रकारचं संकट आलं तर यांची संख्या किती आहे, त्याच्यात खरोखरीच ते कलाकार नोंदले गेलेले आहेत का, अशा बऱ्याच त्याच्यात गोष्टी आहेत. पाठीमागच्याही काळामध्ये अशाच पद्धतीच्या मागण्या आलेल्या आहेत, परंतु अनेक प्रकारच्या मागण्या आल्या तर एकंदरीत राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षामध्ये घेऊन त्याबद्दलचे निर्णय फार विचारांती घ्यावे लागतात, त्या पद्धतीने आम्ही घेऊ. काल खरं तर तिथं सगळ्यांच्या देखत चर्चा होताना काय झाली, खरं आतली चर्चा बाहेर करू नये, तुम्हाला स्वतः सौरव राऊतनी तिथं सांगितलेलं होतं. काल जे निर्णय झाले ते जेवढे खासदार होते, जेवढे आमदार होते, जेवढे अधिकारी होते, सगळ्यांनी चर्चा, 3 तास मीटिंग चालली. ती मीटिंग 10:00 सुरू झाली, जवळपास 1:00 संपली आणि त्या 3 तासात सगळी साधक बाधक चर्चा होऊन त्याच्यामध्ये हे प्रमाण वाढू नये हीच त्याच्या पाठीमागची कल्पना आहे. परंतु आता राज्य सरकारचे उद्या 8 वाजता जे काही आदेश निघतील त्या पद्धतीनं अंमलबजावणी होईल. लॉकडाऊनला पुणेकरांचा विरोध आहे, मिनी लॉकडाऊन पाहिजे. एक मिनिट, लॉकडाऊनला पुणेकरांचा नाही, अख्ख्या महाराष्ट्राचा त्या ठिकाणी विरोध आहे हे आम्हालाही कळतं आहे. आमचाही त्याच्या संदर्भामध्ये काही वेगळं मत आहे, परंतु ते वेगळं मत इतके दिवस असलं तरी वैद्यकीय क्षेत्रातल्या अनेक तज्ज्ञ लोकांनी हे जी काही संख्या रोज 5% वाढती ती बघितल्यानंतर 15 एप्रिलपर्यंत काय परिस्थिती निर्माण होईल हे केंद्राच्या टीमनी पण सांगितलेलं आहे. आणि ज्यांना ह्या सगळ्या संकटाचा अनुभव आहे किंवा वैद्यकीय क्षेत्रातला अनुभव आहे त्या लोकांनी पण सांगितलेलं आहे. आम्हाला पण लॉकडाऊन करायला फार समाधान वाटत नाही, परंतु इतके दिवस आपण सातत्याने सर्वांना सांगतो की प्रत्येकाने काळजी घ्या, प्रत्येकाने नियमाचं पालन करा, कडक भूमिका घेण्याची वेळ येऊन देऊ नका. मागच्या वेळेस जरा वेगळ्या पद्धतीनं पोलिसांनी ते हाताळलं होतं, त्यावेळेस मग थोडंसं काही लोक घाबरून पण गेलेली होती, परंतु त्या पहिल्या लॉटमध्ये, पहिल्या लाटेमध्ये लॉकडाऊनच्या संदर्भामध्ये
लोकांनी त्यांच्या मनामध्ये भीती असल्यामुळं त्याचं तंतोतंत पालन त्या ठिकाणी केलं. तसं आत्ताच्या काळात आता तुम्ही आज रविवारी रविवार असला तरी तुम्हाला कोणी सांगितलं होतं की आज मीटिंग आहे? कुणाला सांगितलं? मला आज दुपारी सी एम साहेबांचा फोन आला की आज तातडीने आपल्याला मीटिंग घेण्याची गरज आहे. लगेच तुम्ही इथे 10-20 कॅमेरे आलेच ना, तुम्ही 10-20 जण तुमच्याबरोबर इतरचे जण अशी लोकं जमत आहेत. दादा पंढरपुरात एक जाहीर कार्यक्रम झाला जयंत पाटलांच्या उपस्थित, तिथे सुद्धा खूप मोठी गर्दी होती. आज मंगळवेढा पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीला याच्यातून सूट देण्यात आलेली आहे, कारण की भारत सरकारने लावलेली निवडणूक आहे. आज चर्चा ज्या झाल्या त्याच्यामध्ये 31 मार्चला सहकाराच्या निवडणुकीच्या मुदती संपत होत्या, आता एप्रिल महिना लागला, 2-3 दिवसात राज्य सरकार एप्रिल मे जून काही पुढं पण या सगळ्या निवडणुका ज्या राज्य सरकारच्या हातामध्ये त्या निवडणुका पुढं ढकलण्याच्या बद्दलचा निर्णय राज्याच्या प्रमुखांनी घेतलेला आहे, सरकारने घेतलेला आहे. आणि जिथं इलेक्शन आहे त्या इलेक्शन आता जाहीर झालेलं असल्यामुळं तिथं सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते आणि तिथले उमेदवार त्या सर्वांनी मिळून थोडंसं त्या नियमाचं पालन केलं गेलं पाहिजे. पण आता ती निवडणूकच जाहीर झालेली आहे. लोक म्हणतात मग पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आहे, केरळमध्ये निवडणूक आहे, तामिळनाडूत निवडणूक आहे, ते पण तुम्ही टी व्ही चॅनलवाले वेगवेगळ्या चॅनलवर दाखवतात, मग तिथं गर्दी होती, मग इकडं का नाही? त्याच्यामुळं तिथलं मतदान होईपर्यंत आपल्या सगळ्या मीडियाच्या लोकांना विनंती आहे, तिथले शॉट घेऊन सगळ्या महाराष्ट्रात दाखवत बसू नका. तिथं निवडणूक असल्यामुळं थोडंसं हे घडणार, परंतु ती निवडणूक संपल्या तिथं बाकीच्या बद्दल जिल्ह्यामध्ये जो काही निर्णय झाला तशा पद्धतीनं काही निर्णय घेण्याच्या मनस्थितीमध्ये बरेच जण मला दिसले. वास्तविक त्याबद्दलचा निर्णय उद्या रात्री 8 वाजता आज 8 वाजल्यापासून त्याची अंमलबजावणी होईल. परंतु काय अंमलबजावणी करायची ह्याबद्दल आज अनेकांचं सगळ्या मंत्री राज्यमंत्री महोदयांचं ऐकून घेतलं. त्याच्यामध्ये सार्वजनिक आरोग्य प्रधान सचिव डॉक्टर व्यास, नंतर सौरभ विजय वैद्यकीय शिक्षण मंत्री वैद्यकीय शिक्षण सचिव, आणि असीम गुप्ता मदत आणि पुनर्वसन, आणि सीताराम कुंटे स्वतः चीफ सेक्रेटरी, अशा सगळ्यांनी ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत किंवा आत्ताची लेटेस्ट पोझिशन काय काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. एक गोष्ट मात्र राज्यातल्या तमाम जनतेला मला आपल्यामार्फत सांगायची आहे की पहिली जी लाट आली होती त्याच्यापेक्षा त्यावेळेच्या लाटेची तीव्रता आणि त्याच्यामध्ये बाधित झालेल्या म्हणजे पॉझिटिव्ह झालेल्या नागरिकांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. आणि हे कुठंतरी कंट्रोल करण्याच्या करता काही कठोर निर्णय घ्यावेच लागतील, कारण पुढं उशीर जर झाला तर मग बेडची कमतरता पडू शकते. ऑक्सिजनच्या संदर्भामध्ये स्वतः राज्याच्या प्रमुखांनी अनेक इंडस्ट्रियलिस्ट विशेषतः जिंदल यांचा मोठा प्लांट आपल्या अलिबागमध्ये आहे, आणि मग त्याच्याकरता टँकर आणि बाकीच्या सगळ्या ज्या काही उपलब्ध व्हेकल्सच्याबद्दल ही पण चर्चा तिथं झाली, कारण ऑक्सिजन कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये पॉझिटिव्ह जे येत आहेत त्यांना कमी पडता कामा नये, याबद्दलचं पण नियोजन राज्य सरकारने केलेलं आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः 2 दिवसामध्ये अनेक उद्योगपती, अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातले म्हणजे सिने इंडस्ट्री चालवणारी सगळे तो वर्ग किंवा नाटक कलावंतर तो एक चालवणारा वर्ग, शूटिंगच्याबद्दल काय असं सगळीच खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा केली. आज मुख्यमंत्री सांगत असताना असंही सांगितलं त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे राज ठाकरे यांच्याशी पण चर्चा केली. आणि हा सगळ्या राज्याच्या जनतेच्या समोर एक महामारीचं संकट जे उभं राहिलेलं आहे ह्याच्यात कुठलंही पक्षीय राजकारण न करता सगळ्यांनी एकोप्याने निर्णय घेण्याची नितांत गरज आहे, ही राज्य सरकारची भूमिका. दादा ज्या पद्धतीने एक माहिती मिळते की 30 एप्रिल